नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं गोविंद अँकर यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत लसावी मसावी आठवं प्रकरण गणिताचं इयत्ता सहावी मराठी माध्यम. तर लसावी आणि मसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक किंवा साधारण विभाजक त्याला बोललं जाते, आणि मसावी म्हणजे महत्तम साधारण किंवा सामायिक विभाजक असं त्याचं नाव आहे. आणि या दोघांची माहिती मी आपणास या व्हिडिओ मध्ये देणार आहे. परंतु आपण त्याच्यापूर्वी सामायिक विभाज्य म्हणजे काय ही एक गोष्ट समजावून घेणार, त्याच्यासाठी आपण सराव संच 23 कडे वळणार आहोत. मी तुम्हाला सामायिक विभाज्य आणि विभाजक याच्यामध्ये फरक आहे तुम्हाला समजावून सांगणार आहे. खालील उदाहरणातील संख्यांचे सर्व विभाजक लिहा व त्यांच्या सामायिक विभाजकांची यादी करा. सामायिक विभाजकांची यादी करा. तर आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत, त्यांचं काय करायचं आपल्याला सर्व विभाजक लिहायचे. सर्व 12 या संख्येचं, 16 या संख्येचं, 21, 34, 25, 30, 24 आणि 25 आणि नंतर 56 आणि 72 यांचे सर्व विभाजक लिहायचे. आणि त्याच्यातला सामायिक विभाजकांचं आपल्याला काय करायचे, खालती त्यांचं उत्तर लिहायचं. तर चला सुरू करूया. 12 चे विभाजक, पहिला तर 1 असतो, 1 सगळ्यांचा विभाजक आहे. नंतर 2 ने 12 ला भाग जातो म्हणजे 2 देखील 12 चा विभाजक आहे. त्याच्यानंतर 2 च्या नंतर माझ्याकडे 3 ने 12 ला भाग जातो, 4 ने जातो, 6 ने जातो आणि सर्वात शेवटी तिला स्वतःने म्हणजे 12 ने जातो. म्हणजे 12 चे विभाजक 1 2 3 4 6 12. नंतर 16 चे करूया. 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जात नाही, 4 ने भाग जातो. त्याच्यानंतर 16 ला 8 ने भाग जातो आणि त्याच्यानंतर 16 ला 16 ने भाग जातो. हे झाले 16 चे विभाजक. आता 21 आणि 34, 21 चे विभाजक 1, 3 ने भाग जातो, 7 ने भाग जातो आणि त्याच्यानंतर सर्व शेवटी 21 ने भाग जातो. 21 ला 34 चे विभाजक काढा. बघा 34 ला 1 ने भाग जाणार आहे, नंतर 2 ने जाणार आहे कारण तर समसंख्या आहे. त्याच्यानंतर कोणत्या संख्येने भाग जातो का नाही जात, म्हणजे 17 दोन 34, 17 ने भाग जातोय आणि सर्व शेवटी त्या संख्येने स्वतःला भाग जातो. 34. 25 आणि 30 चे करूया. 25 ला माझ्याकडे 1 भाग जातो, नंतर 25 ला 5 भाग जातो आणि सर्व शेवटी 25 ने भाग जातो. 30 ला माझ्याकडे 30 ही समसंख्या, 1 जाईल, 2 ने जाईल, 3 असल्या कारणाने 3 पण जाईल. लक्षात, 3 नंतर 5 जाईल, 5 नंतर 15 जाईल आणि सर्व शेवटी 30 ने जाईल. तुम्ही करून बघा पाहिजे. 10 एक संख्या आली, 10 आणि त्याच्यानंतर 15 जाईल आणि सर्व शेवटी 30 जाईल. तर एवढ्या संख्येने याला भाग जाईल. बघा 1 2 3 5 10 त्याच्यानंतर कोणती संख्या उरली का, 6 देखील जाईल. 6 5 30 म्हणजे 5 नंतर इथे मी 6 लिहितो. बघा इथे 6 देखील जाईल, इथे 6 मध्ये लिहा तुम्ही, 6 देखील जाईल. परंतु 6 देखील ती भागली जाते. म्हणजे 1 2 3 5 6 10 15 30 एवढ्या संख्येने या 30 या संख्येला भाग जाईल. 24 कडे बोलूया. 24 ला 1 जाईल, 2 जाईल कारण तर समसंख्या आहे. 3 जाते, नंतर 4 पण जाते, 6 देखील जाते, 6 6 24, 8 8 3 24, नंतर 12 तर जाणार, जर 8 गेलं तर 12 देखील जाईल, 12 2 24. त्याच्यानंतर कोणत्या संख्येने जाते, कारण की 12 नंतर नाही जाऊ शकत. 24 ने देखील भाग जाईल. ओके, 1 2 3 4 6 8 12 24 अशा प्रकारे याला भाग लावू शकतो. नंतर 25 कडे बोलूया. 25 ला माझ्याकडे 1 5 आणि 25 भाग जातो, फक्त एवढ्या संख्येने भाग जातो. बघा ह्या संख्यांचे आपण विभाजक लिहित आहोत. 56 चा होऊया. 56 ला काय करूया, 56 ला 1 जाणार, समसंख्या, 2 जाणार, 56 ला नंतर त्याच्यानंतर 6 तर जातो, 4 देखील जाईल. 56 ला 3 जातो का, 3 1 3 बरोबर राहिले, 2 3 4 जातोय, नंतर 6 देखील नाही जाऊ शकत. 6 नंतर 8 जातो. बघा 8 7 8 56 बरोबर. नंतर 12 5 60 त्याच्या अगोदर 12 4 8 बरोबर, 8 4 नंतर नाही, त्याने नाही जात. 12 न जाते, 8 जातोय, 16 16 1 16 9 17 18 17 14 नाही जाते.
चौदह ने 14 × 14 14 × 28 14 × 3 42 बघा 14 × 4 करू बघा आपण 4 × 4 16 7 × 4 1 4 म्हणजे 14 ने जातोय नंतर 14 ने जर गेला तर 28 ने जाणार नंतर आणि 28 नंतर त्या संख्येने स्वतःने स्वतःला भाग जातो. आता कोणती संख्या मध्ये राहिली असेल तर बघायला लागेल आपल्याला. त्याच्यानंतर 72 बघा माझ्याकडे 72 सम संख्या एकाने जाईल दोनने जाईल तीनने देखील जाईल 3 × 7 = 12 बरोबर 4 × 4 = 4 चारने जातोय नंतर 6 × 6 = 12 सहाने जातोय बरोबर 6 × 6 = 12 नंतर 8 × 9 = 72 आठने जातोय नंतर 9 × 9 = 81 बरोबर 9 × 8 = 72 8 × 9 = 72 9 × 8 = 72 9 ने बंद जातो नंतर 12 बरोबर 12 × 7 = 72 12 ने देखील जातो 12 ने गेला तर 24 ने पण जायला पाहिजे 24 × 24 24 × 2 = 48 आणि परत 24 केलं 24 × 2 = 48 अधिक 24 जर केलं आपण 24 ने देखील जाईल बरोबर 24 नंतर 72 कोणत्या संख्येचा 3 36 36 × 72 36 ने जाईल आणि सर्व शेवटी 72 ने अशा प्रकारे एवढ्या संख्या त्याचे विभाजक आहेत. आता लक्षात घ्या 12 16 21 34 25 30 24 25 40 56 72 विभाजक काढले. आता सामायिक विभाजक लिहायचे आपल्याला काय करायचे सामायिक विभाजकांची यादी करा सामायिक विभाजक या संख्यांचे विभाजक सर्वांमध्ये असणारे म्हणजे ते सामायिक तर चला शोधूया. एक तर आहे माझ्याकडे 1 च्या नंतर तुम्हाला सांगतो सगळ्यांमध्ये असायला पाहिजे ना ते त्याला आपण सामायिक विभाजक बोलतो सगळ्यांमध्ये म्हणजे सर्व संख्यांमध्ये ते असायला पाहिजेत सर्वांचे सामायिक विभाजक आपल्याला घ्यायचे. एक तर आहे 2 याच्यामध्ये 2 याच्यामध्ये काहींच्यात नाहीयेत 1 सेकंड झाले 1 सेकंड तर चला सामायिक विभाजक आपल्याला 2 संख्येचे सामायिक विभाजक लिहित 12 च्या आणि 16 च्या पहिले लिहायला सामायिक विभाजक यांचे सामायिक विभाजक लिहूया सामायिक विभाजक जे असतील ते दोघांचे फक्त बघू. आता याच्यामध्ये 1 आहे माझ्याकडे 2 आहे माझ्याकडे नंतर 4 आहे माझ्याकडे नंतर 8 आणि 6 म्हणजे नाही म्हणजे त्या 3 सामायिक विभाजक आहेत 4 नंतर पुढे आपल्याला समान विभाजक दिसत नाही. सामायिक म्हणजे दोघांमध्ये असायला हवेत ते पहिल्या 2 संख्या याचे सामायिक विभाजक लिहूया सामायिक विभाजक या 2 संख्येचे तर चला याचे बघूया काय माझ्याकडे 1 आहे याच्यामध्ये 1 आहे नंतर दुसरं कोणतं सामायिक विभाजक नाही नंतर तिसरीकडे मला सामायिक विभाजक तिसऱ्या संख्येचं मी इथे लिहितो सामायिक विभाजक विभाजक दोघांमध्ये असणारे 1 आहे माझ्याकडे 5 आहे माझ्याकडे हे 2 सामायिक विभाजक आहेत दोघांमध्ये असतील ते 1 5 1 5 इकडे बोलूया सामायिक विभाजक लिहायचे सामायिक विभाजक विभाजक चला सामायिक विभाजक याचे लिहूया आपण. आता एक तर आहेच माझ्याकडे बरोबर नंतर कोणताच विभाजक सामायिक नाहीये सर्वात शेवटी सामायिक विभाजक याच्यामध्ये सर्वात जास्त सामायिक विभाजक असणार कारण ही संख्या खूप मोठी आहे आणि याच्यात बरेच सामायिक विभाजक आहेत. सामायिक विभाजक 1 आहे 2 आहे नंतर 4 आहे माझ्याकडे नंतर 8 आहे 8 नंतर बघा कोणता आहे का नाही एवढे सामायिक विभाजक आहेत. अशा प्रकारे सामायिक विभाजक आपल्याला 2 संख्येचे लिहावे लागतात. मी मला तर खरं वाटलं की सगळ्याच संख्यांचे मिळून सामायिक विभाजक लिहायचे कारण पण ती वेगवेगळी गणित आहेत एकूण 5 गणित आहेत त्या 5 गणितांमध्ये 5 उदाहरणांमध्ये वेगवेगळ्या जोड्यांचे सामायिक विभाजक लिहायचे आणि अशा प्रकारे हा जो सराव संच आहे तेवीस आपण पूर्ण केलेला आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला सामायिक विभाजक लिहायला दिले आहेत आणि नंतर आपण शिकणार आहोत लसावी आणि मासावी याच्यासाठी आपल्याकडे सराव संच 24 आणि 25 हे 2 सराव संच आणि त्या दोन्ही सराव संचांचे मी 2 वेगवेगळे व्हिडिओ बनवून आपल्याला या प्रकरणासाठी उपलब्ध करून देणार आहे आणि आपण शिकलो आहोत काय सामायिक विभाजक लिहिणं खूप सोपं आहे आणि त्याचं सामायिक विभाजक लिहिण्यासाठी तुमच्याकडे काही नॉलेज हवं आहे की समसंख्येला समसंख्येने भाग जातोय किंवा तुमच्याकडे पाढे पाठ असणे गरजेचं आहे. जर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही सहजपणे सामायिक विभाजक लिहू शकता आणि तुमचे
जे गणित येते तुम्ही सोडू शकता. अशा प्रकारे आपण सराव संच 23 पूर्ण केलेले आहे आणि हा मी सराव संच इथे संपवत आहे आणि याचा व्हिडिओ मी इथे संपवत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, कारण येणाऱ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला एका योग्य वेळेवर मिळेल. आणि आता मी काय करत आहे, तुमच्या आधी सर्व संच 24 आणि 25 व्हिडिओ बनवून अपलोड करत आहे. तर बघत राहा आणि तुमचं वेळ आनंदात जाऊ.